दहा तारखेला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. ते नेमकं हा दौरा कशासाठी असणार हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. जरांगे पाटील, आज आळंदी मुक्कामी असेल आणि उद्याचं नेमकं शेड्यूल काय मुंबईचं? मुंबई दौरा नाही असं नाही, ते समाजाच्या गाठीभेटी घेण्यासाठी आळंदीला एक मोठा कार्यक्रम आहे, चाकणला पण आहे. मग आम्ही तो कार्यक्रम करून 7 तारखेला कामोठ्याला कार्यक्रम मुंबईला जाण्याच्या आधीची तारीख त्यांना दिलेली कामोठ्याचा कार्यक्रमाची. मग त्याही कार्यक्रम आम्हाला तिथं एक मोठा कार्यक्रम आहे. त्यानंतर नवी मुंबई चेंबूर आणि मुंबईला जाण्याचं कारण म्हणजे कैलासवासी शशिकांत आप्पा पवार यांचं पुण्यस्मरण आहे पहिलं, त्यामुळे हे दुःखाचा क्षण आहे. त्यामुळं ते कार्यक्रमात वीरेनभाई ते कंटिन्यू असायचे आणि मराठा समाजाचे मुंबईतले सगळा मराठा बांधव एकत्रित येऊन पूर्ण तयारी ते करायचा. त्यामुळे त्या दुःखाच्या कार्यक्रमाला जाणं आम्हाला गरजेचं होतं म्हणून मुंबईचा दौरा येतं. त्या दौऱ्यात मग ह्या बाकीच्या आयोजक बांधवांच्या बैठका, मुंबईतल्या स्वयंसेवक बांधवांच्या बैठका, वकील बांधवांच्या बैठका आम्ही सगळ्यांशी चर्चा करतो आहे. तिथून आम्ही पुन्हा मुंबई असं कशासाठी नाही म्हणताना तर सगळीकडेच आहे, डायरेक्ट मुंबई नाही आहे आणि त्या दुःखाच्या क्षणामुळं मुंबईला जाणं गरजेचं आहे. मग नाशिकच्या सालेरच्या किल्ल्यावरती आहे, त्यानंतर वैजापूर संभाजीनगरमध्ये, त्यानंतर बीड जिल्ह्यात सुद्धा कार्यक्रम आहेत. बरं, जरांगे पाटील, वकिलांशी बैठकीशी नेमका काय संवाद असणार आहे? म्हणजे चर्चा माननीय हायकोर्टातले आमचे ज्येष्ठ वकील बांधव विधितज्ञ त्यांच्याशी आम्ही सगळ्याच बाबतीत चर्चा आवश्यक आहे की कायद्याच्या चौकटीत आपण आता जन्मताच्या ताकदीवरती खूप काही गोष्टी समाजाला 70-70 वर्षात न मिळणाऱ्या मिळाल्यात एकजुटीमुळं, त्याला थोडं कायद्याच्या चौकटीत बसवू नये. अनेक काही गोष्टी आता त्या आम्ही चर्चा झाल्याच्या नंतरच तुम्हाला सांगता येईल, अगोदर सांगणंसुद्धा योग्य नाही. एकीकडे 70 वर्षात जे मिळालं नाही ते आता साध्य झालं असं म्हणतात, पण दुसरीकडे तुम्ही सोशल मीडियावरती काही मराठा समाज समन्वयकांकडून जर टार्गेट होऊ लागले त्याच्याबद्दल काय म्हणणार आहे? टार्गेट फारगेट त्यांना कोणी विचारतं गचपाने मराठ्या जेवर खाणारे ते टार्गेटचं काय संबंध आहे? ते करत होते, त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं, ते दिलं आहे. आता लक्ष देऊ नका म्हणून समाजाने मग काल दिवसभर हजाराच्या पुढं फोन आले असते, बेजार झालोत फोन वगैरे. लक्ष देऊ नका म्हणे, आम्हाला माहिती आहे ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ते त्याचा कोणचा नेता आहे, कोणत्या सत्ताधाऱ्याचे पोरं आहेत, हे कोणत्या गटाचे पोरं आहेत. आम्ही बरोबर करतो आहे, तुम्ही आपल्या गोरगरिबांच्या लेकरासाठी लावून धरा, आम्ही करोडो लोक तुमच्यासोबत आहेत, तुम्ही डोक्यातून काढून टाका, यांना काही गरज नाही. आम्ही बघतो आहे म्हणे ते कोण आहेत, ते काही त्याच्यात तर फेकच अकाउंट आहेत, बरं काय ते इतर आहेत, त्यांचा तर काही प्रश्नच नाही. आमच्या डोक्यात आहेत आमचे 5-50 जण, जास्त बी नाहीत. त्यांनी सांगितलं समाजाने की आम्ही बघतो ते हे थांबतेत का सोशल मीडियावर, नाही थांबले तर त्याचा नेता कोण आहे, त्यालाही सुनावतो आम्ही, यालाही सुनावतो आणि त्या कोणत्या पक्षाचा आहे मंत्र्याचा त्यालाही सुनावतो बरोबर. तुम्ही तुमच्या याच्यावर थांब राहा, महाराष्ट्रातले आम्ही सगळे तुमच्यासोबत आहेत. 10 तारखेच्या उपोषणातसुद्धा महाराष्ट्राला सगळा मराठा सोबत आहे, कारण तुमचं काही वाईट काम नाही, तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी लढताय. तुम्ही 10 तारखेला उपोषण बसला तरी आम्ही मागत, यांना काही मिळालं नाही म्हणून यांची जळफळाट व्हायलाय म्हणे, आम्ही बघतो म्हणे त्यांना, नंतर चालू द्या म्हणे सध्याशी अंतर त्यांना आपलं चाललंय, आम्ही समाज आहेत, बघतो त्यांना काय करायचं. हे जे 5-50 जण म्हणताय तुम्ही, हे काय राजकीय हेतूने प्रेरित असू शकतात का? अरे आज मग कशाला सुपाऱ्या घेतल्याशिवाय कोण बोलतंय, कोणाचतरी फायदेशीर थोडंच बोलतंय. इकडे समाज एक होऊ नये, त्या समाजाचं वाटलं व्हायना, पण जातीपेक्षा पक्षाला मोठं मानणारे, स्वतःलाच खूप शान समजणारेच ते, बाकी नाहीत. बाकीच्यांना वाटतं समाज खूप दिवसांनी एकत्र आलाय, 60-70 वर्षातून खूप मिळालंय, आणखीन राहिलेलं लढून मिळू, यांना तसं लढून मिळायचं डोक्यात नाही यांच्या, लगेच कुठंतरी उंची लिहायचं, शहाणपणा हुशारी दाखवायची. पण त्यांना विनंती माहिती, तुम्ही थांबा हो, शेवटी समाज खूप दिवसांनी एक झालेला आहे, शहाणपणाची भूमिका घ्या. एक अर्ध इकडे तिकडे झालं असत म्हणून काय कुठं समाजाचं 1 फूट किंवा 2 फूट पाडायचा प्रयत्न करू नका. समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका, तुम्हाला लई जड जाईल समाजाच्या अंगावर नाराजी घेणं, कारण हे समाज लई दिवसातून एक झालेला आहे. झाल्याशाने तर बरं, नसतं नाविलाजी त्यांच्या बुडतीचे पाय ढावाकडे म्हणते तसं, त्याला नाविलाजी आमचा. मग मुंबई नंतर काय मिळालं हा एक प्रश्न सध्या उपस्थित केला जातो आहे, आणि मिळालंय तर उपोषण कशासाठी? बरोबर आहे ना, मग त्यांना काहीच मिळालं नाही म्हणते त्यांना, त्यांना पैसे पदं पाहिजे, जातीच्या जेवर खाणारे पहिल्यापासून उभं आयुष्य त्यात गेलं, लोकांच्या जेवर स्वतःचे कुटुंब मोठे केलेले हे. आज समाज मोठा व्हायला लागला, गोरगरिबाचे लेकर मोठे व्हायला लागले, करोडोच्या संख्येनं प्रमाणपत्र मिळालेत, करोडो मराठा समाज सुखी व्हायला लागला, जे नव्हतं मिळत ते मिळालंय, त्यामुळे त्यांचं दुखणारच ना. बरं, पण पाटील, हे सगळी प्रक्रिया सुरू असताना 10 तारखेचं उपोषण कशासाठी? बऱ्याचशा प्रक्रिया सरकारकडून बाकी आहेत, आणखी त्याची अंमलबजावणी बाकी आहे.
गुन्ह्याच्या बाबतचं हैदराबादचं गॅजेट सरकारनं शिंदे समितीकडे दिलं आहे का, त्यांनी स्वीकारलं आहे का, याच्यात अनेक गोष्टी आहेत, त्या सरकारला आपण सांगितलेल्या आहेत, ते यांना घेणंही घेणं आहे ते, कारण हे त्यांचे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना ते घ्यावंच लागणार आहे. भुजबळांनी नावी समाजाबाबतचं स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी पर्टिक्युलर त्या व्यक्तीबद्दल आणि त्या गावाबद्दल बोललो होतो फक्त. हो टडं सगळ्या जुन्याचं दे, त्याचं विचारायचं म्हणलं का मग कामातूनच जातं मग बधीर डोक्याचं काही बोलतं. स्वतःच्या जातीतल्या लोकांना गोरगरिबांना स्वतःला लय उच्च समजतो का तुला मोठा, गोरगरिबाला पायदळी तुळवाल बघतो, ते गोरगरीब लोकांमुळेच तुला ही शान आहे. तो कोणामुळेच, सामान्य बारा बोलतेदार ओबीसी बांधवांमुळं तो आज ह्या स्टेजला आहे. आणि आता त्यांच्याच अपमान करायला लागला म्हणजे शाना समजायला का स्वतःला तो. ते त्यांनी त्यांचे ना मनातून जर तो खरंच ओबीसीचा नेता असला त्यांनी माफी मागायला पाहिजे मनातून, मानत असला तर. ते मानत नसला तर मग आपण असं ओळखायचं की हे जाणून बुजून त्यांचा अपमान करतोय, की नेता नाही फेता नाही याला काही गरज नाही आहे, हे अपमान करतो. आणि मग ओबीसी बांधवांना खरंच तो मानतो, तर त्यांनी जाहीरपणानं नावी बांधवाची महाराष्ट्रातल्या माफी मागितली पाहिजे जाहीरपणे. ओबीसींचा एक पक्ष स्थापन होते, प्रकाश शेंडगे पक्ष स्थापन करताय, चांगली गोष्ट आहे ना. लोकशाहीत अधिकार आहे ज्याला त्याला केलाच पाहिजे, त्याला काय, कारण असं काय सामान्य शेतकरीही करू शकतो, मोठ्यातला मोठा माणूसही करू शकतो, काही अडचण नाही, करायला पाहिजे. म्हणजे राजकीय भूमिका घेण्यासाठी आंदोलनाच्या बाबतीतील किंवा आंदोलन पुढे नेण्यासाठी राजकीय व्यासपीठ निवडण्याचा त्यांचा एक समजा ठरलेला आहे, आपलं काही असं आहे नियोजन? नाही नाही, आमचं काही नाही हो, आपल्या राजकारणाचं काही कळत नाही. आणि ते त्याचा त्याचा अधिकार आहे म्हणलं, त्यांनी करावं हे करावं, पण त्याचं ऐकून करीत असले तर मग नाही करावं, ते अर्ध्याचं सोडून देईन त्यांना. ते येड्याचं ऐकून जर का बाबा ते प्रकाश भाऊ शेंडगे साहेब ते जर करत असले ना, ते येडपटाच्या नादे नका लागू, ते अर्ध्या रस्त्यात सोडून देईन, त्यांनी चांगल्या चांगल्या सोडलेले असले तुमचं मध्ये टंबळ वाजवून देऊ, त्याच्या जीवावर ना करू, तुमच्या मनातून काय असलं तर ठीक आहे, पण त्यांनी जर नादी लावला असला ना त्याचा भरच नाही, ते कोणकडे जाईन, ते तुम्हाला अर्ध्या रस्त्याचं सोडील. त्यांच्या मनातून असेल तर तुम्हाला तुमच्या शुभेच्छा आहेत त्यांना समजा. नाही नाही, ते राजकारण तर आपल्याला काही कळत असतं, फक्त त्याचं ऐकून आहे तेव्हा जी दयका तिथं मला वाटतं धोकाच होईल म्हणून, त्या राजकारणातलं काय कळत नाही आपल्याला. भुजबळांचे तुमच्या विरोधातले काही जे स्टेटमेंट असतील ते कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित असं वाटतं का, किंवा त्यांच्या सोयीसाठीचं काही राजकारणातले असतील वक्तव्य? मग एवढे ओबीसी बांधव येडे आहेत का, त्यांना तर कळालं नाही राजकारणी मनुष्य आपला वापर करायला लागलाय, त्यांच्या लक्षात आलंय ना असं कसं गेले हुशार येतं असं नाही समजाय, त्यांनी तो मंत्री झाला म्हणून लय शहाणा झाला, तो यापेक्षा 10 पट हुशार येते, त्यांच्या लक्षात आलंय की एनटी विजेंटीला हात लागत नाही, धनगरवान जरी बांधवला तरी सांगतो त्यांना घेऊन पळवतो, 12 बरोबर 12 खाऊन द्यायना, त्यांचा वेगळा प्रवर्ग करायचा करू द्यायना. आता तर त्या 12 बरोबर 12 नावी समाज आहेत, त्यांची टिंगल उडिली, मग तो खास नेता मग त्यांच्या माफी आहे का, ते राजकारणी तो राजकीयच फायदा उचलणार, यांचा राजकीय फायदा नाही झाला त्यांच्याकडे डुकून सुद्धा नाही बघणार. मागे तुम्ही म्हणला होता की याचा त्रास अजितदादांना होऊ शकतो म्हणून, ते सगळ्याला साडीसाठी येऊ देऊ, त्यांचं तर गेम वाजीन का अशी कळू न देणार नाही, तो जिथं जातो ना ते पक्षच मोडीत होतो असलंय, खूप यश आहे त्याच्या पायाला, ते घ्यायलाच नाही पाहिजे कुठेच. ते राजकीय साईड इफेक्ट होऊ शकतात समजा त्यांना त्यांच्या, अरे करीन ते नसले होत तरी बी त्यांनाच काय, ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा टंगडी टंगडी घोटळून पाडायला बसलाय खाली, ते लय चाबरा आहे तो, त्याच्यापासून लय सावध राहायला पाहिजे, ते कुंकड बराळे म्हणून बोलत जातात. 10 तारखेला तुम्ही आंदोलनाला बसू नये म्हणून सरकारकडून काही हालचाली होतच असतील, तुम्हाला विनंतीसुद्धा केलेली जात असेल, याला काय तुमचं उत्तर आहे? नाही नाही, हालचाली फालचाली काही नाही, नेटवर्क जाम आहे सध्या महाराष्ट्र, फोनच होत नाही त्या कामाका, झालं तरी आम्हाला अंमलबजावणी पाहिजे. बरं, नेटवर्क कुणाकडून जाम आहे? दोन्ही ना केलं वाटतं, दोन्हीकडून जाम आहे वाटतं त्यांना, आम्हाला पाहिजे अंमलबजावणी. अच्छा, आम्ही आमच्या मतावर कधी ठामच आहे, इथं विधानसभा नव्हती म्हणून अधिसूचना निघाल्या, अध्यादेश निघाला, आता विधानसभा आहे, विशेष अधिवेशन बोलवलं 15 तारखेला, आम्हाला अंमलबजावणी पाहिजे त्याच्यात. एकूणच मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत, 10 तारखेला अंमलबजावणीसाठीचं त्यांचं आमरण उपोषण अंतरवली सराठीमध्ये होणार आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली सराठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.